जय भीम, मी विजय निलंगेकर। सम्यक न्यूज लाईव्हच्या या विशेष बातमीपत्रामध्ये मी आपलं स्वागत करतो। पाहूयात आजच्या सम्यक घडामोडी। आयडियल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजी, नांदेड आणि लातूर, लीडर इन बायोलॉजी। फिनिक्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, शिवाजीनगर, नांदेड। हां, याच्यामध्ये आम्ही असे डायरेक्शन आहे की गव्हर्नमेंट हॉस्पिटल आणि प्रायव्हेट हॉस्पिटल दोन्ही उघडे राहील। जर एखादी प्रायव्हेट हॉस्पिटल बंद असेल तर ते आमच्या लक्षात आणून द्या, कारण मी ऑलरेडी ऑर्डर काढलेले आहे एपिडेमिक ॲक्टमध्ये की सगळ्या OPD सुरू राहायला पाहिजे। जर काही कोणी डॉक्टर ऐकत नसेल, याच्यामध्ये ऐकण्याची अडचण नाही आहे, कारण IMA आणि जे बाकी त्यांच्या संस्था आहेत त्यांनी आमच्याशी येऊन भेटलेलं आहे आणि त्यांनी स्वतःहून सांगितलं आहे की साहेब, या मुश्किल घडीमध्ये आम्ही सगळे तुमच्यासोबत आहो। त्यामुळे अशी आत्तापर्यंत आमच्यापर्यंत कंप्लेंट आलेली नाही आहे की दवाखाने बंद आहे। जर एखादी असेल तर आमच्या लक्षात आणून द्या, आम्ही त्यांना उघडायला सांगू। नाही, याच्यामध्ये गाईडलाईन्स अशी आहे, त्याच्यामध्ये आम्ही एक केलेलं आहे की जे OPD आहे डॉक्टर शॉपिंग करायची नाही आहे, कारण खूपशा लोकांना काय वाटतं साहेब सुट्टी आहे तर इन्शुरन्स क्लेमचं जाऊन बघून घ्या, स्किन का दिखा रहे, डेंटल का दिखा रहे, ये कोई लक्झरी का टाइम नाही आहे। जर इमर्जन्सी असेल तरच जा आणि तुम्ही 8 ते 12 दाखवा, कारण असे काही लोक पकडले SP साहेबांनी, कुठे चालला साहेब दुपारी 2 दवाखान्यात चाललो दाखवायला, काय गरज आहे? तुम्ही सकाळी 8 ते 12 OPD सुरू आहे त्याच्यामध्ये दाखवा। आणि आम्ही डॉक्टरांना हे सांगितलं आहे की जनरली पेशंट आणि डॉक्टरांचं फिक्स असते की मी दवाखान्यात जायचं, माझा फॅमिली डॉक्टर फिक्स असतो, त्यामुळे त्या पेशंटनी डॉक्टराची टेलिफोनिकली अपॉइंटमेंट घ्यायची की साहेब मला यायचं, डॉक्टरने सांगावं की तुम्ही दोघं 8:30 ते 9 या, तुम्ही दोघं 9:30 ते 10 या, म्हणजे एकाच वेळेस त्या दवाखान्यामध्ये गर्दी होणार नाही। नाही, ते तर ऑलरेडी क्वारंटाईन झालेले आहेत, त्यांचे 14 दिवस होऊन गेलेले आहे, त्याच्यामध्ये घाबरायची काही गरज नाही। आता वेळ झाली का ब्रेकची? भेटूयात थोड्या वेळाने, तोपर्यंत जय भीम। पाहत राहा सम्यक न्यूज लाईव्ह। बातमी पाहण्यासाठी YouTube वर सबस्क्राईब करा,